पनवेलमध्ये एक विचित्र घटना घडली असून नवीन पनवेल येथे चैतन्य सोसायटीत एका पाच वर्षाच्या मुलीला आपली सख्खी आई अत्याचार शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची घटना उघडकीस आली आहे या चिमुरडीला बांधून ठेवणे उपाशी ठेवणे सतत मारहाण करणे यासारखे अमानुष पद्धतीने त्रास देत असल्याच्या समोर आले मागील खूप दिवसांपासून सुरू असलेला हा निर्दय प्रकार एका सोसायटीतील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद करून तेथील सायका सामाजिक कार्यकर्त्या चित्राजी देशमुख यांच्या निदर्शनास आणला त्यानंतर चित्राजी देशमुख यांनी खांदेश्वर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक वैशालीजी गलांडे यांना जाऊन कळवले असता त्यांची लगेचच घटनास्थळी धाव घेऊन हा सर्व प्रकार बघितला असता मुलीच्या आईला ताब्यात घेतलाय पुढील तपास पोलीस करत असून त्याप्रमाणे पुढील कारवाई सुरू असून मुलीची या अमानुष आईकडून सुटका करण्यात आली आहे